नमस्कार, मी निकिता वाघदिन. स्टार एफएक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. वाघिणीच्या हल्ल्यात 3 जणांवर ठार. आता बातम्या सविस्तर देत्या. रामटेक तालुक्यात असलेले मानसिंग देव अभयारण्य लगत सुराखा बोर्डा सत्रापूर खुमारी चोर बाहुली ही गावे आहेत. या गावापासून अभयारण्याचे अंतर सुमारे 10 किलोमीटर आहे. त्यामुळे अभयारण्याच्या शेजारी असलेले गावाचा विकास व्हावा म्हणून गावात वन समिती स्थापन केलेली आहे. वन समितीकडून वन विभागाला वेळोवेळी जंगली जनावरांपासून संरक्षणाची मागणी केलेली आहे, पण आतापर्यंत ती पूर्ण झालेली नाही. जंगली जनावरे गावाजवळ येऊ लागले आहेत. अशीच एक घटना दिनांक 26 ऑगस्ट 2019 रोजी घडली. सराखा येथील रहिवासी मोरेश्वर घोडमारे हे दुधाचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे 21 जनावरे आहे. घरी जागा नसल्या कारणामुळे ते आपली जनावरे गावापासून 500 मीटरवर असलेल्या रामकृष्ण गुरनुले यांच्या शेतात बांधतात. रात्रीच्या सुमारास एक वाघीण आपल्या 2 शावकांसह या भागात शिरली व रामकृष्ण गुरनुले यांच्या शेतात असलेल्या गोठ्यातील गायीवर हल्ला करून जवळच असलेल्या झुडपात नेले. यात 2 गायी व 1 वासरू मारला गेला आहे. अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार एफएक्स न्यूज स्टार सवार.